घरकाम सरदारी अहो देश रही नववारी घरकाम सरदारी नजरे न करारी हत ही प्रथम फेरी कोणासाठी उपकारी कोणासाठी महामारी दोस्त कहीं तीर्थ काले साधे काटे होती भाले वो गड़ा भर घाले और दीवानी छुले आके मा बोलो तो सुनी करी ही रखणी सगळ्या पत्त्यांमधली राणी अरे पण फोन 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 कुमारी नमस्कार नमस्कार आज आपण इथे का जमलो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मी आमदार माने साहेब यांना अशी विनंती करेन की त्यांनी गुरुजींचा सत्कार शाल आणि श्रीफळ देऊन करावा मी आमदार माने साहेबांना अशी विनंती करेन की त्यांनी गुरुजीं संबंधी दोन शब्द बोलावेत तुझ्या एकट्याचा गुरुजींचा माझा परिचय 47 पासूनचा तेव्हा मी साधा नगरसेवक होतो आता मी आमदार आहे आणि गुरुजींचे क्लासेस आमदारा दारात उघडलेले आहे गुरुजींना साधी याची कल्पना नसेल पण परीक्षा मंडळावर त्यांची नेमणूक व्हावी म्हणून मुख्यमंत्र्याकडे मी स्वतः आग्रह धरला होता वा काहीतरी ठोकतोय मी परीक्षा मंडळाचा अध्यक्ष होतो तेव्हा हा टाडाखाली आत होता अहो म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी याचा आग्रह मान्य केला असेल माझ्या प्रत्येक यशात गुरुजींचाच वाटा आहे आता परवात मला मुलगा झाला गुरुजी नाही नाही हो तसं काही नाही तर त्याला सुद्धा मी गुरुजींच्याच स्वाधीन करतोय त्यांनी त्याला हवं तसं घडवावं मीच बिघडेन मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की गुरुजींच्या आत्म्यात शांती लाभो जय हिंद जय महाराष्ट्र मी आता माननीय काणे गुरुजींना अशी विनंती करेन की त्यांनी आपल्या भावना व्यक्त कराव्यात मित्र हो मेलेल्या माणसाने कसल्या भावना व्यक्त करायच्या आज या ठिकाणी आमदार साहेबांनी माझी जी महती सांगितली ती ऐकून खरं म्हणजे माझ्या आत्म्याला खरोखरच शांतता लाभली आहे मी माझ्याबद्दल काय सांगणार तुम्हाला मात्र माझं जे कार्य अपुरं राहिलं आहे माझं एक स्वप्न अपुरं राहिलं आहे त्याबद्दल जरूर सांगणार आहे मी या ठिकाणी एक प्रौढ साक्षरता वर्ग सुरू करणार आहे साहेब तुम्हाला संधी आहे तर मित्र हो आज मी इथं जाहीरपणे शपथ घेतो की किमान दोन तरी अशिक्षित प्रौढांना मी उच्च विद्या विभूषित करीन आणि नंतरच या ठिकाणी येऊन जाहीरपणे प्राण सोडीन जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद गंगूताई गेले सगळे चल गंगूताई चल ना गंगूताई गेले गंगू माझी गंगूताई गंगूताई माझी हाय मी हा तेच म्हणलं जाहीरपणे प्राण सोडणार असेल ते मास्तर म्हणले होते आणि त्यांना तसं प्राण सोडा जबाबदार आपण ठरायचं आपण हे गंगूताई काय बी करणार नाही पहिलेच सांगून ठेवतो करायचं आपण करायचं आता ते काय म्हणले काय म्हणले कमीत कमी दोन प्रौढांना ते उच्च विद्युत उच्च विदूषक करणार विदूषक हा म्हणजे लई शिकवणार अच्छा अगं पर प्रौढांना ना मग मला काय सांगते हा ती इसरलो तू आता उपडी वळायला लागला ना मुडद्या समजा यायच्या झालं असतं तर आता पत्र तू बाबा झाला असता बाबा तर अगं पर मी कसा बाबा होणार का ती म्हणजे दाढी नाही ना वाढत अशी एवढी अरे ये येड्या बाबा म्हणजे साधू बाबा नाय साधा बाबा हा हा साधा बाबा अगं पर त्याच्यासाठी लगीन व्हायला पाहिजे ना आणि मी एका पायावर तयार आहे मी तर म्हणतो एका असा अंगठ्यावर तयार आहे पण जमतच नाही
मग उभा न करावं अंगठ्यावर, जमत नसेल तर अंगठा मोडेल तो. अगं तसं नाही, लग्नासाठी जी कुमारी आवडते ती वर्षभरात कुमारी माता होती. हे समज कशामुळे होतंय? कशामुळे? शिक्षण. अच्छा, म्हणजे मी शिक्षण कमी आहे ना म्हणून. तू शिकला असता तर घरकाम करत राहिला असता. घ्या, घरी काम करत राहिलो असतो. नाहीतरी शिकल्या सवरलेल्यांना कुठं नोकऱ्या मिळत आहेत? नोकऱ्या नाही, व्यवसाय. व्यवसाय? व्यवसाय केला असता. माझी आई अर्धांग वाचताना आजारी पडली ना, तर आम्हाला लय वाटायचं आपण डॉक्टर व्हावं, आईचा आजार दूर करावा, बाबाला बी दारूचे यसनापासून सोडवावं. मला बी वाटलं होत की आपण बी वकील व्हावं. तवा त्या इन्स्पेक्टर दांडकेनं दांड्यानं दांडकलं ना तवा. आणखीन एकदा वाटलं होत. आणखीन एकदा कवा? मी अनाथ आहे हे कळल्यानंतर म्हटलं होतं की ज्यांच्यामुळे मी अनाथ झालंय त्या सगळ्यांना धरून फासावर द्यावं, त्या सगळ्या पाप्यांना गोळी घालून ठार मारावं आणि सौताचे केस सौता लढून सौताला निर्दोष साबित करावं, सगळे कायदे बदलून टाकावेत, हे नाते संबंध सगळं सगळं काढून टाकावं. पर गंगूसाहेब तू भेटलीस आणि मला पुन्हा माणसात आणलेस, नाहीतर ह्यो छू असाच भटक्या कुत्र्यावानी कुठंतरी. चल चल उठतो, चल. कुठं? चल आपण त्या काने गुरुजीकडे जाऊ आणि त्याला सांगू आम्हाला शिकायचंय, पाहिजे ती मेहनत कराय, आम्ही तयार आहो. अगं पण आता जमल आपल्याला? अरे बाबा खुदी को कर बुलंदी बाहर कोई से पहले खुदा खुद बंदे से पूछे से बोल तेरी वजह से है रजा तुम्हारी. मला तो रविवार चला भी काम करावं लागते. मुर्दिया. अगं पर अरे पण पाडाल ना मला. होय तुम्ही नाही म्हणलात तर आम्ही नक्की पाडू. पाडू? अरे म्हणजे तुम्ही विद्यार्थी आहात की मतदार? तुम्ही आम्हाला विद्यार्थी म्हणून घेतलं ना तर आम्ही आमच्या हाताच्या पायगड्या करून घालू. गंगूताई काय बी वचन देऊ नको, माणूस जरा वजनदार आहे, तुझं एक वेळ ठीक आहे, माझ्या हाताचा हात मोजा होऊन जाईल. हात मोजा झाला तरी चालल, पायाचा टाळ झाला तरी चालल. ओढा. काय काय ओढा म्हणजे काय? तुमच्या शिक्षणाचे किती हा ओढा? हो ओढाच काय, अच्छी नदी भी है. नवाळा आवडे विनोद? विनोद नव्हता हा, त्याचं अज्ञान होत, त्याला मनावर घेऊ नका. हा पर पट्ट्यावर घ्या मास्टर. मला आधी विचार करावा लागेल. असं काय विचार करताय? हे बघा हे बघा, तुम्ही नाही म्हणला ना तर आम्ही तुमचा पुतळा बांधू. तुमचा पुतळा बांधू आणि त्याच्या समोर शिकू एकलव्यासारखं आणि अंगठा नाही देणार असं दाखवू. कसं शिकलो? शिकलं लागेल परीक्षा. काय करू? काय करू? काही करू? काही सांगा आम्हाला. या माशाने डोळा फोडू. मी तुम्हाला शिवधनुष्या सारखं उतरू? शिवधनुष्या सारखं मुकल्यास तर मोडतील ना ते. शिकवणार पण आपल्याला आहे नाही मास्टर, मोडून चालायचं नाही. मस्त सांगा आम्ही काय करू? काय करू? तुम्ही दोघं आचरट आहात, तिथून तुम्ही निघून जा. नाही 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 असं नका म्हणू, आम्ही अशिक्षित आहो ना म्हणून असं चालत. तुम्ही दोघे पूर्णपणे अशिक्षित आहात. मी चौथीत शाळा सोडली आणि मला शाळेनेच सोडलं. मग तुम्ही तुमच्या नावा पुढे नॉन मॅट्रिक का लावता? आम्ही दोघ ना, मी एकलीच लावते. तुम्ही तुम्ही का लावता असं मला विचारायचं. मला तुम्ही म्हणू नका. अगं तुझंच म्हणा आणि मला पण. अगं तुझ नाही म्हणजे मला पण अरे तुरे म्हणा. मी तशी वयानं लहान आहे. हो तिच्या दिसण्याकडे जाऊ नका तुम्ही आणि ह्याच्या पण दिसण्याकडे जाऊ नका, तसा मोठा आहे. अरे असं काय करतो? मुद्दाम बोलली मी, नाही तर तुझं वय भरत नाही म्हणून प्रवेश नाकारायचे. तुला कुठल्या परीक्षेपर्यंत अभ्यास येतो? बोर्डाच्या? अरे वा, चौथीच्या? अरे रे, तशी ग्राफ्टिंग पॉवर चांगली आहे. ग्राफ्टिंग पॉवर म्हणायचं? ग्राफ्टिंग पॉवर? ग्राफ्टिंग पॉवर? ग्राफ्टिंग पॉवर? ग्राफ्टिंग पॉवर मी तुम्हाला शिकवणार आहे का? तुम्ही मला तुम्ही शिकवलं तरी चालेल.
नाही नाही तुम्हीच शिकवा तुम्हीच शिकवा. मी थोर आहात म्हणजे तुम्हाला मी शिष्य म्हणून स्वीकारलं. तुमच्यासारखी विद्यार्थी जर मला लाभली ना तर मी आदर्श शिक्षक या किताबाला नक्कीच लायक ठरेन. थँक्यू थँक्यू. झूला पण शिकवा ना तुम्हाला. नाही नाही पण त्याची मला आयक्यू टेस्ट घ्यावी लागेल. मला चांगलंच ऐकू येतं. नाकाचा आणि कानाचा सॉलिड आहे मी. तुम्ही काय बी बोला मी बघा पटकन ऐकून दाखवतो. बोला बोला काय बी बोला. आयक्यू म्हणजे बुद्ध्यांक बुद्धीची क्षमता. मी कसली बी मेहनत करेन तुम्ही मला घ्या ना गुरुजी. मला मी ना तुमच्यासाठी ना आंबव चिंचा आवळं सगळं आणून दे. ये मुडद्या ते काय गावचं मास्तर आहेत काय ते आदर्श शिक्षक आहेत. गुरुजी सांगा ना कवा येऊ आम्ही. उद्यापासून या. पाटी पेन्सिल घेऊन येऊ. वही आणि पेन घेऊन ये. तुम्हाला डायरेक्ट मी दहावीच्या परीक्षेला बसवणार आहे. डायरेक्ट दहावी. आता उद्या या. नमस्कार काणे. कसं वाटलं भाषण कालचं? आता माझी स्तुती मीच काय करायची हो. तुमचं नाही हो. आमचं भाषण कसं वाटलं म्हटलं आमचं. हा हा तुमचं. वा अच्छा आमचं एक काम आहे तुमच्याकडं. बोला काय सेवा करू? सेवा नाही चोख धंदा. मी आम्हाला देणार आम्ही तुम्हाला देणार. अहो पुरस्काराची थैली किती दिवस टिकणार? परवा रेशन भरलं ना तेव्हाच संपली. म्हणूनच म्हणतो ऐका. एक साथ नमस्ते गुरुजी. कोण आहे? आम्ही तुमचे शिक्षक गण. गणवेश घालून आलात? हो. तुझ्या मापाचा गणवेश कुठे सापडला? सापडतच नव्हता. मम्मी आहे ना गिरणीतून तागा मागवला आणि त्याच्यातून शिवला. आणि तू हिच्या उरलेल्या कपड्यातून शिवला. चला अभ्यासाला सुरुवात करूया. येऊ का? या या वर्गात या वर्गात या. हॅलो बोला दचकायला होता. गंगूता एक सात म्हणजे एक सात याला काय अर्थ आहे? एवढ्या वेळात मी सात वेळा उठून बसलो असं माहित आहे. तू तर उभा आलेल्यावर सुद्धा बसलेला दिसतो. बस मारामारी करू नका. नाही नाही एवढ्यात नाही. मग झाल्यावर सांगेन मी तुम्हाला. शिव्या नाही शिव्या नाही. मेला परीक्षा आहे काळजी नाही तुला असं म्हणायचं होतं मला. अभ्यासाला सुरुवात करूया. युवक भारती काढा. पण गुरुजी भारती तर युवती होती मग युवक कसं काय? युवक भारती भाषेचं पुस्तक आहे. काढा पहिला प्रश्न पहिला उत्तर द्या. शिकवण्याच्या आधी मला तुमचं सामान्य ज्ञान तपासायचं आहे. सामान काय नाही पुस्तकच आहे आणून ठेवले मी बरोबर बाकी पुस्तकच आहे. प्रश्न असा आहे कोण कुणास केव्हा म्हणाले मी शेंगा खाल्ल्या नाहीत मी टरफल उचलणार नाही. सांगा कोण कुणाला? नाही मी नाही बोललो तूच बोलला होता. मी कुठे बोललो? मी त्या दिवशी उपवासासाठी शेंगा आणत होते तू नाही का म्हणला मला मी नाही खाल्ले हे वाक्य बोललो होतं तुम्हाला. बोललो गंगूते माझ्यावर मी शेंगा ठेवलं होतं लपून तुला कसं सापडलं होत्या? उलट मी शेंगा शोधत होतो तर तू मला सापडलंच नाही. तू मला सापडलं तर तुझ्या खिशात पॅन्टीच्या मला टर्फल सापडली होती. मी शेंगा खाल्ला. आता बीजगणित प्रथम अवयव पाडा. असं पाडलं मी बघितलं नाही परत. हा बघतो
काय होतंय गुरुजी? नाही परत काय अवयव कठीण आहे? नाही कठीण आहे, काटक आहे मेला. आता दुसरं गणित, पृथ्वीचे क्षेत्रफळ किती? बघू ताय उठ, मला क्षेत्रफळ मोजायचं आहे. मेल्या जमिनीच सांगा. राजगुरु सुखदेव आणि भगत सिंग यांना फाशी किती साली झाली? 2002 साली, 5 वेळा. म्हणजे एकदा सनीच्या पिक्चर मध्ये, एकदा अजय देवगनच्या पिक्चर मध्ये, एकदा त्याच्या पिक्चर मध्ये, आणि एकदा त्याच्या ह्याच्या पिक्चर मध्ये, आणि एकदा त्याच्या मास्तर. गुरुजी मी नाही बसत परीक्षेला, मी ना पास. नाही नाही, तुला बसावंच लागेल परीक्षेला. नाही पण माझा अभ्यासच नाही झाला. काय माझं तरी कुठं झालाय? तर आपण बिंदास बसायचं. कॉम्प्युटर मिस्टेक ने आपण मेरिट मध्ये सुद्धा येऊ शकतो, है की नाही गुरुजी? मेरिट मध्ये याल की नाही मला ठाऊक नाही, पण तुम्हाला पास करण्याची जबाबदारी मात्र माझी आहे. हे बघा, हे काय आहे हे प्रश्न, आणि हे एवढेच पाठ करा 2 दिवसामध्ये, तुम्ही नक्की उत्तीर्ण व्हाल. यशस्वी व्हा, यशवंत व्हा, आशीर्वाद तुम्हाला, नक्की उत्तीर्ण व्हा. गंगूबाई ही झाशीची राणी होती. काय अच्छा काय तुझे काय लिहिलं इकडे? मला पण लिहिताच नसतं. हॅलो, हा आज मध्यरात्री घरी या, काम होईल. हा ओके. नाही झोपायचं म्हणजे नाही झोपायचं, तुला वकील व्हायचं ना, मग नाही झोपायचं, कर अभ्यास. अगं पर मला झोप आवडता येत नाही ना. आयडिया, आपण एक काम करू. मी आहे ना, मी आहे ना, ही सुट्ट आहे माझ्याकडे, ही अशी तुझ्या इथे डोक्याला बांधती, ही अशी बांधून टाक, आणि ही इथं माझ्या अशी केसाला बांधती. म्हणजे मग तू झोपलास ना का मी तुला हिसडा देईन. हा चल कर अभ्यास, आता झोपू नका. हा तू बिलकुल नाश्ते. लालबाग आलं काय? चला चला उतर. भारत मातेला धोका आहे. अरे बाबा, त्या गुरुजीचं काहीतरी लफडं आहे. गुरुजीचं लफडं? अगं पर ते तर ब्रह्मचारी आहेत ना. कसला लफडं? नाही अरे तो आमदार आला होता आता, आणि त्याची आणि गुरुजीची काहीतरी देवाणघेवाण झाली. आमदारची आणि गुरुजीची देवाणघेवाण? होय. पर कसली देवाणघेवाण आहे? हे काम करूया आपण. काय म्हणजे तू काय कर, त्या गुरुजीला हाक मारून बाहेर बोलव, आणि त्याला बोलणं गुतवून ठेव. हा मी इथं लपून बसते, आणि तो बोलणं गुतला की मी आज जाते आणि तपास करते. बोल बोल, झोपू नको. उठ उठ उठ, हाक मार त्याला, हाक मार त्याला. काय गंगूबाई तू बी? हे बघ, त्याला विचारलं ना गंगूबाई कुठे आहे, तर त्याला सांग आंघोळीला गेली. एवढ्या रात्याला? अरे असं काय करतो, झोप येत होती म्हणून आंघोळीला गेली. म्हणून आदल्या दिवशी लपाछपी खायला लावते. गुरुजी 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 गुरुजी, काय झालं गुरुजी? गुरुजी कशाला ओरडतो? गंगूताई कुठे? ती ती आंघोळीला गेली. आंघोळीला? नाही म्हणजे आम्ही झोप झोप अभ्यास करत होतो ना, मग तिने झोप येत होती म्हणून ती आंघोळीला गेली. गुरुजी मला विद्यार्थिनी हवी. मला एक शंका आहे. शंका? काय म्हणजे माझे ना सगळे सगळे प्रश्न पाठ झाले आहेत, ते तुम्हाला म्हणून दाखवायचे आहेत. हो ना, दाखव. तुम्ही असे माझ्या डोळ्यात डोळे घालून बघा. इकडे तिकडे
तिकडे अजिबात बघायचं नाही. नाहीतर मग मला विसरायला होईल. तुम्ही अजिबात इकडे तिकडे पण परीक्षेच्या वेळी काय करणार आहेस तू? त्यावेळेस बहुतेक सुपरवायझर कडे बघावं लागणार आहे. नाही तुम्ही तुम्ही इकडे बघून तुम्ही कुठे बघू नका. तू दालास तुम्ही मी स्वतःला सांगतोय आतमध्ये जा आणि पटापट 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 मास्तरांना उत्तर दे. प्रश्न पहिला निबंध लिहा. खालील पैकी एका विषयावर 10 ओळींमध्ये निबंध लिहा. भारत माता भारत माता भारत माता हे एक सिनेमागृह आहे. तुम्ही इकडे तिकडे बघू नका. तुम्ही माझ्या डोळ्यात बघा डोळ्यात बघा. भारत माता हे एक सिनेमागृह आहे. ते लालबागच्या नाक्यावर वसलेले आहेत. त्याच्या पश्चिमेला शिवडी आहे. त्याच्या दक्षिणेला करिजोड आहे. त्याच्या उत्तरेला दादर आहे. त्याच्या इकडे तिकडे सगळे वेगवेगळे ठिकाणी जमलेले आहेत. काय काय झालं काय झालं काय अहो चुकलं काय चुकलं काय. तू चालो लवकर ये ना घेऊन. कोणाला मम्मी मला मला सांगतोय की प्रश्नांची उत्तर. अरे कशामध्ये प्रश्नांचे काय. भारत माता काय. भारत कुठल्या भारत मातेवर निबंध लिहिला. भारत माता म्हणजे आपला देश अपेक्षित आहे. भारत देश चुकलं वाटतं. मग दुसरा दुसरा प्रश्न दुसरा प्रश्न दुसरा तुमचे गुरुजी. नाही तुम्ही तुम्ही माझे गुरुजी. तुम्ही माझ्याकडे बघा. माझी बात इकडनं तिकडनं हलायचं नाही. तुमचे गुरुजी म्हणजे माझे गुरुजी. आमचे गुरुजी काणे गुरुजी. गुरुजी आज परीक्षेचा दिवस आहे. आम्हाला आशीर्वाद द्या गुरुजी. यशस्वी व्हा. आजचा दिवस केवळ तुमच्यामुळे उजाडला. तुमच्या या ऋणातून मुक्त होण्यासाठी आम्ही तुमचा सत्कार करायचा ठरवलंय. आज आत्ता इथं गुरुजींच्या गौरवाचं मी तर गाणंच रचलंय. थोर तुमचे उपकार गुरुजी. थोर तुमचे उपकार. आम्हाला गुरुजींनी जे काही शिकवले ते आम्ही सगळे शिकून मोठे हो. आणि ते सगळे आम्हाला त्याने शिकवले. आज आम्ही जी परीक्षा द्यायला चाललो आहोत त्या परीक्षेत आम्ही नक्कीच पास होऊ. आम्हीच काय इतर अनेक विद्यार्थी ज्यांनी अभ्यास पण नाही केला जे नालायक आहेत ते पण या परीक्षेत पास होतील. आणि या सगळ्याचं श्रेय केवळ गुरुजींनाच जातं. कारण त्यांनी जर प्रश्नपत्रिका दिली नसती तर ते कसे पास झाले असते. हो की नाही गुरुजी. मग त्यासाठी आज आम्ही तुम्हाला फुल ना फुलाची पाकळी म्हणून या बेड्या घालत आहोत. इन्स्पेक्टर साहेब खाना बेड्या. काय हे काय चाललंय काय चाललंय. कोण कुणाला कधी कुठं म्हणालं हे त्याचं संदर्भात सहित स्पष्टीकरण जेलमध्ये जाऊन द्या. आमदार साहेब बी आहेत की तर चला. नाही नाही तुझे उपकार गंगूताई. आमची मोठी हुशार आमची मोठी हुशार गंगूताईने आम्ही काय काय केले आणि कसे गुरुजींना पकडले. गुरुजींना पकडले तर आमदारांनी काय केले होते ते आम्ही त्यांना सांगितले. आणि बोलत असतो मी नाही सगळ्या पत्त्यांमधली राणी. अरे पण फोन 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 करारी अत ही प्रथम शेरी कोणासाठी उद्गारी कोणासाठी महामारी.
झाले साधे काटे होती भाले गोंधळात भर झाले हत्ती बाणी झुझुले बोलत असतो मी करी हीर करणी सगळ्या पत्त्यांमधली राणी अरे पण कोण 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 कुमारी गंगू बाई नानाटे अगं माझा स्पीड ब्रेकर झालाय गंगूताय अगं माझ्या पोटावर ना गाडी गेली कशी काय काल रात्री 9 ते 12 बलवान खानच्या पिक्चरचा शेवटचा शो बघून येत होतो उशीर झाला म्हणून बेकरीचा बाहेरच झोपलो पाटे पोटावर दाब पडल्यासारखं वाटलं पण मला वाटलं तू पाय दिलास की काय नाही पण पोटावर ना गाडी गेली होती गंगूताय माझा दरा संद करून टाकला त्या गाडीनं जरा पण तंदी दिली नाही मला ही त्या बलवान खानचीच गाडी असेल अगं पर त्याचा पिक्चर तर मी 4 वेळा बघतो एकदा बघून समजत ना म्हणून ना आवडतो म्हणून पण त्यानंच माझ्या पोटावर ना गाडी घात हॉस्पिटल मध्ये जाऊ चल आपण चालत अगं अगं कमरेच्या खाली कवा बी गळून पडल मी पोटावरून गाडी गेली पोटावरून गाडी गेली आता काय वाचवायचं पोटावरून गाडी जायला रस्त्यावर कशाला झोपवायचं अहो रस्त्यावर नाही झोपला होता रस्त्याच्या कडेला झोपला होता मी प्रश्न विचारू नका आधी उपचार करा त्याच्यावर आता काय उपचारच राहिलेत चला फोटो काढायला आता कशाला फोटो काढताय चांगला बळा झाल्यावर काढूयात ना कुटबीट घालले तो हा ते फोटो नव्हे ओ एक्सरे तुझ्यावर काय दागिने बिगिने नाही आहेत ना कपड्याचं नशीब माझ बिंदास जा फोटो काढून ये हा मी पोलिसांना फोन करून येते पोलीस कशाला तुझा हात सुद्धा लावला नाही मी गडपाट ऍक्सिडेंटच्या चौकशीसाठी हा मग ठीक आहे चला चला बिंदास हात चला मी डॉक्टर नाहीये वॉर्ड बॉय वॉर्ड बॉय हॅलो पोलीस स्टेशन पोटावरून गाडी गेली आहे काय चादर फाटली आहे काय हो तुम्हाला टाके घालतोय तू काय झालं बरं झालं तू आलीस नाही तर माझी आता गोधडीच झाली होती साहेब हात आहे तू हेच का त्या अपघात प्रवण केवढा काळा पडला हा मनुष्य लाईट गेली होती वाटत हॉस्पिटल मध्ये साहेब मी सांगते हा ऍक्टरच आहे ऍक्टर काय असा ट्रॅक्टर दिसतो नाही नाही ही गाडी नक्की ऍक्टरचीच असणार नाही टायर नवीन दिसतोय जास्त झिजलेलं नाही हवा बघतोय टायर मधली जवळपासच्या पेट्रोल पंपावर भरून घेतली होती वाटत पिला होता का रे आता तर मला कसं कळणार तुझ्या बद्दल बोलतोय मी सांग कंदे बी पीत नाही तो कंदे बी पीत नाही एवढ्या रात्री फुटपाथ वर कशामुळे झोपला होता नाही साहेब त्याचं काय झालं रात्रीचा सिनेमा बघून आलो लास्ट शो म्हणलं घरच्यांना कशाला उगाच कराव द्या म्हणून बाहेरच झोपलो कोणता पिक्चर बघायला गेलता तू बलवान खानचा हम दिल दे चुके सन हम एकटाच होता का हिरोईन बी होती ना बरोबर आहे हिरोईन बरोबर आहे म्हणल्यावर या अशी फुटपाथ वर झोपायची येळ येणार ना माझी नाही माझी नाही हिरोची हिरोईन कोण होती हिरोईन कॅश हिरोईन कॅश आणि मग विलन कोण शेख का काय कॅश म्हणजे काश्मीर तू कुठं बसला होता स्टॉल वर का बाल्कनी मध्ये स्टॉल मध्ये पहिल्याला गेली पहिल्या रांगेत बसला होता अहो पहिल्या रांगेतला पिक्चर लवकर दिसतो म्हणून तिकडे बसलो होतो
काय जावय शोध लावला बघा. पहिले रांगेत ना पिक्चर लवकर दिस आणि मग शेवटच्या रांगेत ना तिकडनं पिक्चर बघायचं असतो काय. काय झालं काय लागलं काय तुला काही. अहो साहेब तुम्ही काय चौकशी करा आलाय का पिक्चरची स्टोरी ऐकाया. नाही त्यांनी माहिती दिली असो गुन्हेगारांना कसं पकडायचं. कसली माहिती. हिरो कोण होता हिरोईन कोण होती कुठं बसला होता ही आपली माहिती मिळवून गुन्हेगार सापडणार आहे का. आमचं प्रॅक्टिस आहे ती. हा माहिती आहे तुमची प्रॅक्टिस. तुम्ही त्याची दारू उतरण्यासाठी वाट बघत असाल. कोणाची दारू. त्याची बलवान खानची. तुम्हाला खात्री आहे का बलवान खाननी त्याच्या अंगावरून गाडी घातली म्हणून. खात्री नाही आहे. नाही म्हणजे मग. मग त्याने आबरू नुकसानीचा दावा लावला आमच्यावर तर गेलो ना आम्ही बाराच्या भावात. त्याला कसली आली आबरू नुकसानी. स्वतः उघडा फिरतो. त्याच्याकडे गट सही त्याच्याकडे कट सही. दगुताई या माणसाला आधी घेऊन जा. तो गुन्हेगार नाही सापडला तरी चालत. पण ह्यो माणूस आणखीन थोडा वेळ इकडे राहिला तर माझं जे काही चार पाच अवयव झाले जागे आहेत ते मी विसरतील. नाही आपण त्या स्पॉट वर जाऊ ना काय धागा जरा मिळतो का ते बघू. हा चला 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 चला. उभा झोपला होता. उभा झोपला होता. उभा म्हणजे उभा नाही झोपला होता असा आडवा उभा झोपला होता. आडवा उभा हिता चू झोपला होता. पण इथं झोपलेल्या माणसाच्या अंगावरून गाडी कशी जाईल. तुम्ही झोपायचं झोपायचं तुम्ही झोपू. झोपलो कुठं गेली गाडी अंगावरनं. नाही म्या गाडी एखादी चालवत आणते ना. नको नको तू आणशील गाडी म्हणजे हमखास अंगावून जाईल. तू बसलेली गाडी अंगावरनं गेली तर चिखला समाधी घेतलेल्या बेडकासारखी अवस्था होईल माझी. म्या तुम्हाला पटवून देते ना काही तर झोपलेल्या माणसाच्या अंगावरनं गाडी जाऊ शकते. हे बघा हे आहे ना ही अशी गाडी आहे ना ही अशी गाडी त्यांनी आणली असेल असं का. तू पण असंच पटकन उठला असता तर वाचला असता. मला थोडासा लेट झाला असता तर मी छू झालो असतो ना. पण मला पटलं पटलं का नाही गाडी जाऊ शकते अंगावर. माझा काहीतरी काहीतरी धागा सापडतो का बघा. हा धागा सापडलेला आहे लांब लचक धागा आहे. हा का बाग अहो पण ह्यो तर छूटच्या टीशर्टाचा धागा आहे. असं आहे का. आयडिया काय चालेल म्हणा आधी. चालेल चालेल काय आधी ऐकून तर घ्या. गृहमंत्री कुठेही फिरवती इकडे या इकडे आधी ऐकून घ्या तुम्ही. आपण आहे ना या टायरच्या खुनाचा माग काढत 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 आपण त्या गाडीवाल्या पत्र पोचू शकतो. आहे ना. तू एक काम कर. काय तू माग जा मी इथं थांबतो. म्हणजे ते नाल्यात उतरलेल्या माणसाला रश घेऊन एक वर उभा असतो तसा. तुझा माग काढतोय रस्सी गाडी अशी. इथं दोन रस्ते फुटले आहेत. दोन फुटले आणि अशी इथं गेली हरवलो. हा मी परत खेचतो दामानी ये. रस्सी खेचतोय दामानी ये. दामानी ये शाबास शाबास दामानी. हा हा हाली का नाली सफाई. आता कसं काय शोध लागणार त्या गाडीवाल्याचा. आयडिया चालल चालल काय आधी आयडियाचा विचार. हळू हळू काय करू आपण. आपण असं करू जीवावरच दुखणं पोटावर देतलं असं समजून गप्प बसूया. नाही ज्ञान आहे गप्प बसणार नाही. त्या मस्तवाल गाडीवाल्याचा शोध लावला ना तर कंच्या बी गाडीत बसणार नाही. म्या बरंय ना पायी चालणं बरं असतं तब्येतीला. इन्स्पेक्टर साहेब काय झालं धागा सापडला का. हे बघा हे बघा काय धागा नाही पत्रा आहे. अरे ही तो अर्धी तुटले नंबर दिलेच आहे 1234. हा ही त्याच गाडीची असणार. काय आहे ना ती गाडी आहे ना इथनं अशी आली असणार ना इथं येऊन याची धडक नाही. हळू हळू
आणि ते धडकून ती नंबर प्लेट तुटली असणार. पण यार त्या तुटलेल्या नंबर प्लेट वरून आज ही गाडी कशी शोधायची? अहो साहेब, इथं सुतावरून स्वर्ग गाठता येतो. इथं तर अख्खा पत्रा आहे. शून्यातून ईश्वर निर्माण करता येतं. इथं तर चार चार आकडे आहेत. नाही मधी थ्री आहे. 01 1 2 3 4 मिस्टर बलिरो. 02 1 2 3 4 मिस्टर पजिरो. 03 1 2 3 4 मिस्टर सालमंती. या बाईची नक्की मारुती असणार आहे. 04 1 2 3 4. अरे याचा ट्रक आहे. 05 12 34 बारा चौतीस कशा पाय? आपल्याला 1 2 3 4 पाहिजे. तू काय बात, 1 2 3 4 म्हणजे 12 34. 12 34 म्हणजे 1 2 3 4. मिस्टर बलवान खान. बलवान खान. हाय हाय बलवान खान. हाय 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 हाय. ही गाडी चक्क त्याच्याच नावावर आहे. चला तर बाबा करू त्याला. असं कस? ही गाडी जरी त्याच्या नावावर असली तरी ऍक्सिडेंट त्यानी केला असं होत नाही. या बाकीच्यांपैकी कोणतरी केला असू शकतो. नाही नाही, माझी खात्री आहे यो बलवान खानच आहे. आपण आहे ना त्याची नंबर प्लेट चोरून बघू. आणि जर का ती तुटलेली असेल ना तोच आहे माझ्या चूला चिरडणारा. नंबर प्लेट? आतापर्यंत नंबर प्लेट काय, गाडी सुद्धा बदलली असेल त्यानं. हा म्हणजे गाडी आणि बायांमध्ये फरकच करत नाहीत मेले. म्हणजे बायका पण बदलतात. बायका बदलतात म्हणजे बदलत नाही गाडी सारखं बायका. आणि मग दररोजच्या दररोज बाई बदलतात, गाडी बदलतात, बाई बदलतात. मी एक काम करतो. काय? तू सांगशील ते ऐक. कारण मला काही सुचत नाही आता. हा हा, आपण आहे ना आपण त्या बलवानच्या घरी जाऊ न त्याला घोळात घेऊन समद सत्य काढून ठेव. चालेल? हा हा, तुम्ही प्रोड्युसर न मी डायरेक्टर. डायरेक्टर थोडीशीच माझी. प्रोड्युसर वाटतो तुम्ही? नागा पिक्चर तो तरी प्रोड्युसर वाटतो का? ठिकाण पोरे वाटतो. ठिकाण पोरे? ठिकाण पोरे म्हणजे पॉट बाय. हा ठीक आहे ठीक आहे, मग मी प्रोड्युसर न तुम्ही डायरेक्ट वर. चालेल. ऍक्शन. अंदर कैसे चले आए? कुणी आडवणारा नव्हता म्हणून. नाही, हम एक फिल्म का प्रपोजल लेके आए. आप देखिए फिलहाल तो मेरा एक्सरसाइज का टाइम है, बाद में मिला प्लीज. पर आम्हाला घाई आहे. नहीं, हम घाई प्रोडक्शन से आए. हाँ, अरे घाई प्रोडक्शन से? हाँ. कुछ और ये है मिस्टर जब घाई और ये लगिन घाई. तो आप खड़े क्यों? प्लीज आइए ना, बैठिए ना प्लीज. बैठ लीजिए ना. अरे ये बाबा बताइए क्या लेंगे आप? तुम्हाला घ्यायला आलोय. नाही, हम आपको फिल्म में ले रहे हैं ना. आपको कौन ना कह सकता है? आप तो कुछ लीजिए ना. नहीं नहीं, शी नहीं, शी नहीं है. नहीं, तुम्हारा इतना आग्रह है तो. नहीं, ये मेरा. अभी मिलत नहीं, ऐसा क्या करता है? नहीं, ओरिजिनल नहीं मिलत. एनी प्रॉब्लम? ओरिजिनल विषय आहे आमचा. लेकिन आप तो मराठी बोल रहे हैं ना? नहीं, फिल्म भी मराठी में है ना. हाँ, मराठी फिल्म है. हिंदी में मराठी फिल्म बना रहे, वो भी हिंदी में. अजीब बात. तो कैसा है, हीरो हिंदी में बोलता है, हीरोइन मराठी में बोलती है और विलन कन्नड़ में बोलता है. दैट मीन्स मल्टीलिंगुअल फिल्म. गुड 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 गुड. काय कळलं असेल तो उत्तर द्या. तो क्या नाम क्या रखा है फिल्म का? आता पिक्चर आल्यावर लोकच ठेवतील नाव. नहीं, दरअसल हम एक्सपेरिमेंट कर रहे हैं कि फिल्म को नाम ही नहीं रखेंगे. हाँ हाँ हाँ, लल इंग्रजी कॉपी ले नाव चालल. तो ठीक है, स्टोरी क्या है? मी सांगतो. एक है ना लड़का असतो आणि एक लड़की असते. हाँ, तर लड़कीचा बाप आणि लड़क्याचा बाप जिगरी दोस्त असतात. ओ बलवान साहब, आपने तुमने प्यार किया देखी है क्या? हाँ, वो तो मेरी फिल्म थी ना. फिर भी देखी है? म्हणजे विषय तोच आहे. लेकिन उसमें ओरिजिनल क्या है?
ओरिजिनलच आहे ही ओरिजिनल आमची फिल्म आहे तुमच्या लेखकाने विषय ढापलाय ह्या बकवास कर या बकवास ले खरं आहे का नाही हेला इतरा हेला इतरा हे ना त्याच्यात कबुतराचा रोल केला होता हा तो निरोप पसवतो तो नहीं मैं उस फिल्म में खबरी था वो है ना खबरी तर जा 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 खबरी तर ठीक है मुझे क्या मुझे तो सिर्फ कैश से मतलब है कैश दो ना मी एकदम सुटे नानत दो नहीं वो नहीं मेरी कैश हाँ तुम्हारी कैश ना मेरी कैश कैश आई मीन कश्मीरा कश्मीरा अगर उसे मेरे अगेंस्ट लोगे तो ही मैं फिल्म में काम करूंगा वरना सॉरी नहीं आगे उसके लेंगे अगेंस्ट नहीं लेंगे नहीं मतलब तुम्हारे साथ हीरोइन बोल के लेंगे ना गुड जोक आपको तो पता है मैं 50 लेता हूँ वो भी एडवांस 50 बस 50 अरे तो ये लो 50 50 लाख हाँ क्या हुआ नहीं मिल जाएंगे ना टेंशन काय को लेने का टेंशन काय को लेने का सही बोलता है सही बोलता है गुड डांस गुड डांस वैसे तो हम कल को आए थे पैसा लेके रात भर गेट के बाहर खड़े थे ठंडी में कुड़कुड़ नो नो कल रात के बारे में मत पूछिए कल की रात तो मेरे लिए कयामत की रात प्रार्थना रत्न माजी नहीं नहीं म्हणजे काय घडलं काय काल रात्री क्या बताऊं आपको बताओ ना कुछ तो भी बता वही बता रहा हूं मैं कल रात पार्टी थी मैं और कैश उसमें शरीक हुए थे और तुम्ही पण रात्रि अपरात्रि कशा पे कैश घेऊन फिरता लुटली पिटली म्हणजे कोणी अगर मेरे कैश की तरफ कोई आंख उठाकर भी देखेगा ना अरे तो मैं शर्म करूंगा ए शर काढायचा चांस बघू नको फार का पार्टी नंतर काय झालं पार्टी खत्म होने के बाद जैसे मैं निकला तो नीचे देखता हूं तो क्या मेरी गाड़ी नहीं थी गाड़ी नहीं थी मेरी गाड़ी चोरी हो गई थी तो कौन से तेला कसा करना तो मैं कश्मीरा की गाड़ी में बैठा पुलिस कंप्लेन की और सीधा घर चला गया यू नो MH041234 इज वेरी लकी कार फॉर मी मुझे गाड़ी है चीज पर हाथ तो ना है गाड़ी चोरी जाली है मगाता ओ तुम्ही जरा तिकडे जा ना आम्हाला खाजगी बोलायचंय आप मेरे बारे में बात कर रहे हैं हां म्हणूनच तिकडे जा प्रायव्हेट प्रायव्हेट है हमारा आता काय करायचं हे पिक्चर तो लागाय आधीच पडला हां मग आपण एक काम करूया हां आता कॅशला भेटूया हां तीच आपल्याला सत्य काय ते सांगू शकेल हो वैसे तो चोरी अच्छी है मगर बल्लू नहीं है तो मैं काम नहीं करूंगी बल्लू बलवान बलवान खान हां हां अब मैंने तो तय कर दिया है क्या कर दिया है ठरव्या है काम करूंगी तो सिर्फ बल्लू के साथ लेकिन फिर क्या है आपके कैरियर का क्या होगा मंजी हेंची भी साइकिल है करियर क्या वैसे तो बल्लू की वजह से लोग मुझे फिल्म से निकाल ही देते हैं अगर उसके साथ काम करूंगी तो कम से कम दूसरों के सेट पर आकर तमाशा करना ही बंद कर देगा तमाशा म्हणजे हिंदी पिक्चर मध्ये भी तमाशा आला न तुम्ही तुम्ही लोक मराठी पिक्चर नाव ठेवता जरा कैसा है कैश मैडम बल्लू को लेना हमको परवड़ेगा नहीं ना हाँ हाँ वो कैश मांगता है ना हाँ। वो तो मांगेगा ही मेरे लिए तो वो देवदास हुआ है देवदास म्हणजे जोरदार आपटणार अब कल रात का ही देखो ना क्या हुआ कल रात को क्या हुआ रातीच्या गोष्टी तीन थे काही इन्स्पेक्टर आहे का पत्रकार मी सगळं काढून घेतोय ना काढूक नको जाऊ का मी रात्री नाही ना माझं छोटी पडलाय हॉस्पिटलात काय झालं काल रात्री त्याची गाडी चोरीला गेली होती मग मी माझ्या गाडीने त्याला घरी सोडलं आणि मग घरी आले लगले हो कोण पण हा कसला 10 मिनिटाला माझा पाठोपाठ आला हा चालत आला गाडी शोधली आणि घेऊन आला रात्रभर इथेच होता काय केलं रात्रभर इथेच काका काय केलं तुम्हाला माहितीये ना तो व्यायामाचा किती अडिक्ट ते रात्रभर इथे व्यायाम करत होता हो सकाळी झोपला एडव्हान्स गुड मॉर्निंग हा हिता है yes. आता उठला मग तो कोण आहे कोण तो त्याच्या घरी आहे तो व्हाट हा
इंग्रजी बोलू नको पाहिजे तर फोन करून विचार. फोन लगा फोन लगा. हाय जान कैसी है. हेलो बल्लू कहाँ डार्लिंग. या कमिंग विद इन अ मिनट डार्लिंग. या या यहाँ और एक बल्लू आया है. बट क्या बात कर रही है. हाँ मैं आ रहा हूँ आ रहा हूँ. मैं कैश डार्लिंग मी तसली बल्लू है यार. तो मैं कौन हूँ. हाँ कुड़ी तरी माता डमी दिसतो है. हाँ खोटा बोलतो है. हाँ माता डमी है. मराठीत बोलतोय. मला मराठीत तरी बोलता येतं का. मीच खरा बोललो. ते पण मराठीतच सांगतोय. हम बिल दे चुके सन. मैं तेरा बिल मैं नहीं भरवता काय. मैं ही असली बल्लू हूँ. अगर खाद्यावर दारू पिऊन मीच रडा केला होता. मीच खरा बोललो. कॅश तुमने प्यार किया मध्ये दगड फोडून भाग्यश्रीला मीच मिळवलं होतं. तू मला घरात घेत नव्हतीस म्हणून तुझ्या घराचा दरवाजा फोडण्याचा मीच प्रयत्न केला होता. मीच खरा बनलो. एड्स ग्रस्त मुलांना मी अंगा खांद्यावर खेळवलंय. कॅश मीच असली बनलो. पत्रकारांच्या अंगावर मीच चालून गेलो होतो. मीच खरा बनलो. एवढ्या व्हिलन्सला मीच मारलं. व्हिलन्स काय मी काही टालाय मारलंय. मीच आलाय. मीच आलाय. मला मीच आलाय. मला ओ साहेब घेऊन जा यांना घेऊन जा. गोडो मास लावून फरशीवर झोपाय लागल ना तवा कळल खरा बल्लू कोण आहे ते. चला घेऊन. 950 रुपयात माझ्याकडे. 950 रुपये. हा माझ्या छूच्या जीवाची किंमत फक्त 950 रुपये आहे. तुम्ही पडद्यावरचे हिरो बाहेर असे विलनगिरी करायला लागला ना तर 950 काय. 50 पैशाला बी पोहतात व्हाल तुम्ही. साहेब दाखवा ना खऱ्या पोलिसाचा हिंगा. घेऊन जा दोघांना बी. बल्लू नंबर वन चल पुढो पुढो. काय रे नाही शर्ट लॉकअप मध्ये काढ तुझ्या. आणि तुम्ही बाई हे असं स्वतःच्या सौंदर्यानं माणसाला येड लावण्यापरीस माणसातलं माणूस पण जाग करा. हॅलो बल्लू. आता मला बोलत असतो मी नाही ना मला कसं.